शिवसेना पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी आज मोजके पदाधिकारी यांची मीटिंग ह्या ठिकाणी गेली 15 दिवस ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही शिवसेना पक्षामध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जो गोंधळ झाला त्याचप्रमाणे याचं लोन काल आपल्या शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये आपल्यापर्यंत येऊन पोहोचलं आणि म्हणून विचार विनिमय करण्यासाठी आज उपस्थित सर्व शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक आणि ह्या ठिकाणी पत्रकार बंधू आणि भगिनी आता सकाळी खेड तालुका शिवसेनेच्या वतीने चाकणमध्ये शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या कार्यालयामध्ये पक्षाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी बोलताना अलीबाबा आणि 40 16 यांचा तर निषेध केलाच, पण ह्या मतदारसंघामध्ये गेली 20 वर्ष शिवसैनिकांनी ह्या मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीमागे ठाम उभं राहून त्यांना 15 वर्ष खासदार केलं आणि त्यांनी काल शिंदे गटामध्ये गेल्यामुळं त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही चाकणला मोठा मेळावा झाला. आता इथं आम्ही निषेध करण्यासाठीच आलोय, कारण काल त्यांनी रात्रभर सगळ्या कार्यकर्त्यांना फोन केला, पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि पदाधिकाऱ्यांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला. म्हणले माझ्या बंगल्यावर या, मला जे काही सांगायचंय ते फक्त ऐकून घेण्यासाठी तरी या. कोण म्हणले असं? शिवाजी आढळराव पाटील हे लांडेवाडीला त्यांनी आज मीटिंग लावली होती, परंतु पदाधिकाऱ्यांना माहिती आहे यांनी पक्षाची प्रतारणा केली, शिवसेना प्रमुखांच्या विचाराची, उद्धव साहेबांच्या विचाराची प्रतारणा केली आणि त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये मी माझ्या भाषणामध्ये बोलताना भाऊ राणेसाहेब रामशेठ राहुल शेठ होते बोलताना सांगितलं की ह्या मतदारसंघाने शिवसेना पक्षाने फक्त शिवाजी आढळराव पाटलांना मोठं केलं, पण 15 वर्षाच्या राजकारणामध्ये खासदारकीच्या राजकारणामध्ये त्यांनी शिवसेनेचे चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना संपवण्याचं काम केलं हे मला आज या पत्रकार परिषदेत. त्यांनी पक्ष वाढवला ना, मी त्याला आठवण करून दिली, म्हणलं 2004 अगोदर शिवाजी आढळराव पाटील ज्यावेळेस शिवसेना पक्षामध्ये नव्हते, ते राष्ट्रवादीमध्ये होते, साखर कारखान्यात काम करत होते, त्यावेळेस ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये 5 जिल्हा परिषदेपैकी 3 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे होते. त्यावेळेस 10 पंचायत समितीपैकी मला वाटतं 4 पंचायत समिती सदस्य शिवसेना पक्षाचे होते. शिवसेना पक्षाच्या ताब्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था होती आणि त्यानंतर खासदार आल्यानंतर आणि 2000 त्या काळामध्ये खासदार यायच्या अगोदर आमचे राणे साहेबांनी फक्त 14,000 मताने विधानसभेमध्ये पराभूत झाले ह्या मतदारसंघामध्ये वळसे पाटील साहेबांच्या विरोधात. त्यानंतरचा पुढचा काळ, त्यानंतरचा पुढचा काळ काय झाला सांगा ना. त्यानंतर ह्या ठिकाणी किती जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, किती पंचायत समिती सदस्य निवडून आले, विधानसभेमध्ये प्रत्येक उमेदवाराला त्यांची पत्नीसुद्धा 38,000 मताने पराभूत झाली 2009 मध्ये. भाऊंसारख्या कार्यकर्त्याची हकालपट्टी केली. मी 2009 खेड आळंदी विधानसभेमध्ये आमदार झालो असतो, माझ्या विरोधात 2 बंडखोर उभे केले आणि मला पाडण्याचा प्रयत्न केला. परवा ते पराभूत झाले आणि त्यांचं पाप त्यांनी त्यांच्या तोंडातून त्या ठिकाणी भाऊंच्या ऑफिसला ज्यावेळेस खेड तालुका शिवसेनेचा मेळावा झाला त्यामध्ये त्यांचं पाप आपोआप त्यांच्या तोंडातून बाहेर आलं आणि त्यांनी सांगितलं मी अशोक खांडेभरांच्या विरोधात काम केलं, रामदास ठाकूरला मदत केली.
अशा पद्धतीने त्यांनी 15 वर्ष म्हणजे 20 वर्ष कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. मी तर माझ्या भाषणामध्ये सांगितलं राजा भाऊ, आता 2019 शरदराव सोनवणे आणि सुरेशभाऊ गोऱ्यांना पाडण्याचं षडयंत्र सुद्धा या शिवाजी आडराव पाटलांनी केलं, हे मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. याचा अभ्यास करा. वरवर ते प्रचार करीत होते का ऐन तोंडावर आशाताई बुचकांची हकालपट्टी केली. शरद सोनवण्याला वाटलं बरं झालं आपल्यासाठी काम केलं. नाही, आशाताई बुचकांची हकालपट्टी केली नसती, त्यांना विश्वासात घेतलं असतं, त्यांना साहेबांना सांगून त्यांना एखादा पुढचा शब्द दिला असता तर आज शरद सोनवणे तिथं आमदार असते. आमच्या खेडमध्येही तसंच केलं. रामशेठ गावडे असतील किंवा रामदास ठाकूर असतील, ऐन तोंडावर हकालपट्टी केली. भाजप सगळं वाद घालीत बसले. अतुल देशमुखांना त्यांच्याबरोबर वाद घातले, त्याच्यामुळे ते बंडखोर म्हणून उभे राहिले. याच्या पाठीमागचा भाऊंच्या मागं उभं राहणं हा उद्देश नव्हता त्यांचा. भाऊंना कसं पाडायचं लोकांच्या लक्षात आलं नाही पाहिजे हे षडयंत्र त्यांनी रचलं. आणि ज्या दिवशी निकाल लागला त्याच्यानंतर मी 15 दिवसात सेनाभवनला गेलो होतो. आणि मी आता तुमच्या सर्वांच्या समोर सांगतो, मी हे तिथं सांगितलं म्हणलं तुम्हाला कोणी सांगणार नाही. शिवाजी आडरावच्या विरोधात आजपर्यंत ह्या मतदारसंघाने 19,000 मतांनी 2004 ते खासदार झाले. शिवसेनेने खेड तालुक्याने त्यांना 32,000 मतधिक्य दिलं. आल्यानंतर खेड तालुक्याला म्हणायचं फक्त हा खेड तालुका माझा आहे, माझ्या जीवाचा आहे, अमका आहे तमका आहे, इथं गाजर हातात द्यायचं, लोकांना फापुलायचं. म्हणून माझं मी भाषणामध्ये सांगताना म्हणलं, माझी पक्षातून ज्यावेळेस हकालपट्टी केली आणि मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात उभा राहिलो. मी त्या माझ्या भाषणात सांगितलं, म्हणलं त्यांनी ती पत्रिका मोठी काढली होती, पुस्तिका बिस्तिका काढली होती आणि त्या पुस्तिकेमध्ये त्यांचं जीवनपट होता. म्हणले मी मुंबईमध्ये भाजी विकली मग मी त्यांची भाजी चेक केली. मी माझ्या भाषणात त्यावेळेस सांगायचं हे दिलीपरावजी, मी बोललो की ते भाजीचं ते मी हे पाहिली टोपली पाहिली राजा भाऊ, त्या टोपलीत मिथीची भाजी होती, वांगी होती, बटाटे होते आणि माझी नजर खाली गेली, गाजर होतं, गाजराची एक गड्डी होती. त्याचवेळी माझ्या मनामध्ये पाच चूक चुकली. म्हणलं एक दिवस हा माणूस या मतदारसंघ आणि शिवसेनेला गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज तो हा दिवस आला आहे, मी त्यांचा निषेध करतो. खेड तालुक्यातला एकही कार्यकर्ता, मला अभिमान वाटतो, खेड तालुक्यातला एकही कार्यकर्ता माजी खासदार शिवाजीराव आडराव पाटील यांच्या मीटिंगला गेला नाही. खेड तालुक्यातला एकही शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागं उभा राहणार नाही. खेड तालुक्याची शिवसेना ही पूर्णपणे एकजुटीने माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आणि म्हणून खेळ आणि म्हणून मला आज आंबेगाव वाल्यांना मी धन्यवाद द्यायचे. मला वाटलं होतं, पण मला खात्री आहे हे सगळे चेहरे नाही आहे, सगळे भाजीप्रभू देशपांडे वगैरे ही मंडळी राजा शिवछत्रपतीच्या काळात मध्ये जसे जे मावळे होते ते जाणार नाही सोडून. काही वाघ आहे आणि वाघ कधी लांडग्याच्या बरोबर जात नसतो, स्वतंत्र राज्य असतं. आणि म्हणून आज त्यांचा मी पक्षांनी त्यांना एवढा दिला. शिवसेना प्रमुख आजारी होते, चाकणमध्ये मोठी सभा झाली, प्रचंड सभा झाली, त्यानंतर ते खासदार झाले. कमीत कमी शिवसेना प्रमुखांचं तरी उपकार नाही, मतदारांचं नाही, या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जनतेचं उपकार मानलं, पण शिवसेना प्रमुखांचं तरी उपकार त्यांनी ठेवलं पाहिलं होतं. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचा निषेध करतो, आपल्याला धन्यवाद देतो, या ठिकाणी थांबतो.